भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त निधि स्वरम अर्बन निधि लिमिटेड चा डॉक्टर खरसे हॉस्पिटल जवळ तहसील रोड दिग्रस येथे शुभारंभ झालाय। 3 ते 5 वर्ष ठेवीवर 12% व्याज, 3 वर्षाकरिता 1 लाख गुंतवावा, 1,000 रुपये प्रतिमाह मिळवा, तसेच मालमत्ता तारण कर्ज, मुदत ठेव तारण, पिग्मी ठेव तारण, आवर्ती ठेव तारण, पॉलिसी तारण कर्ज उपलब्ध। अधिक माहिती करिता निधी शोरूम अर्बन निधी लिमिटेड दिग्रसला अवश्य भेट द्या। नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। महाराष्ट्र दिनानिमित्त दिग्रस तहसील येथे ध्वजारोहण। महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63वा वर्धापन दिन समारंभ आज दिनांक 1 मे रोजी तहसील कार्यालय दिग्रसच्या प्रांगणात संपन्न झाला। यानिमित्त शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम दिग्रसचे प्रभारी तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता संपन्न झाला। मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय दिग्रस येथे झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमास पोलीस विभाग, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे कार्यरत सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी, राजकीय पक्षाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। आमदार डॉक्टर वजात मिर्झा यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम ठरला, परंतु ते ध्वजारोहणास येणार नसल्याने सांगण्यात आल्याने तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्यांचा अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।